नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून शिंदेंचा विरोधकांना टोला लावलाय. विरोधकांच्या पोटदुखीवर जनता जमाल गोटा देईल असं देखील ते म्हणाले. इंदिरा गांधींनी याआधी संसदेच्या इमारतीचं उद्घाटन दिलं, याची अनेक उदाहरणं देता येतील. इंदिरा गांधी आहेत, राजीव गांधी यांनी देखील ग्रंथालयाचं उद्घाटन दिलंय. केवळ जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी हा टोला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून बोलत होते, त्यावेळी त्यांनी हा निशाणा पवित्र मंदिर आहे आणि इथूनच आपण देशभरामध्ये जनतेला न्याय देत असतो, कायदे करत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पवित्र मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी सगळ्यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता असते. परंतु काही लोक आहेत याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक असतात आणि त्यांनी त्याला विरोध केलं करणं म्हणजे खरं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध कुणाला आहे? लोकशाहीला विरोध आहे की मोदी साहेबांना विरोध आहे? आणि म्हणून ही जी काही पोटदुखी जी सुटलेली आहे यांच्या विरोधकांच्या ह्याच्यामध्ये जनता सुज्ञ आहे. या पोटदुखीला नक्कीच जनता चांगला जमाल घोटा देऊन त्यांची मराठीत म्हण आहे की नावडतीचं मिठही आळणी असतं लागतं, तशा प्रकारचं म्हणजे मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं तर त्याला विरोध करायचा आणि त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार करायचं. पण यापूर्वी देखील इंदिरा गांधीजींनी या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन केलंय. पंतप्रधान राजीव गांधीजींनी देखील ग्रंथालयाचं इमारतीमधलं उद्घाटन केलेलं आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत.